मित्रांनो, आता आपण शिकणार आहोत स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन आय। आपण लेन्स शिकलो, लेन्स मधले टाइप शिकलो, पण ह्या निसर्गानं माणसापेक्षा कितीतरी पटीनं चांगलं लेन्स, अतिशय कार्यक्षम असं लेन्स, ॲडजस्टेबल असं लेन्स जर कुठं बनवलेलं असेल तर ते आहे आपल्या डोळ्यामध्ये। म्हणूनच आपण लेन्सच्या टॉपिकमध्येच ह्युमन आय सुद्धा शिकणार आहोत। आपल्याला दिसणारा डोळा कसा असतो? हा असा, एवढाच डोळ्याचा भाग आपल्याला बाहेरून दिसत असतो, पण आपला डोळा असा नसतो, बरं का? हा डोळा आपल्या चेहऱ्याच्या हाडांच्या ह्या खोबणीमध्ये आतमध्ये सुरक्षित आहे, आणि त्याचा शेप कसा आहे माहिती आहे? तो आहे स्फेरिकल, चेंडूसारखा। हा एवढा मोठा असा डोळा आपल्या चेहऱ्याच्या या खोबणीमध्ये असतो। आपल्याला जो भाग दिसतो त्यामध्ये बाहेरच्या भागात आपण पापण्या बघू शकतोय, आयलिड त्याला म्हणायचं। जो पांढरा भाग इकडं इकडं असा दिसतो तो त्याला आपण स्क्लेरा म्हणूयात। हा स्क्लेरा जो आहे ॲक्च्युली तो ह्या डोळ्याचं सर्वात बाहेरचं आवरण आहे, आणि आपल्या डोळ्याचा हा जो पुढचा भाग आहे त्याला आपण बुबुळ म्हणतो। त्याचं जे आवरण आहे त्या आवरणाचा, स्क्लेराचा जो पार्ट या ठिकाणी असतो, स्क्लेराचा जो आवरणाचा भाग इथं असतो त्याला म्हणायचं कॉर्निया। हा जो इथं दाखवलाय मी ब्ल्यू कलरचा, बहुतांश लोकांच्या डोळ्यामध्ये हा पुढं काळा भाग असतो, ह्याचे वेगवेगळे रंग असू शकतात, तर त्याला म्हणायचं आयरिस। आणि त्याच्या आतमध्ये जे एक छिद्र असतं ते ह्या कॉर्नियामुळं झाकलं गेलेलं असतं, पण हे जे छिद्र असतं त्याला म्हणायचं प्युपिल। तर ही एक बेसिक इन्फॉर्मेशन। आपण हा डोळा प्रत्यक्ष कसा आहे ते इकडं बघणार आहोत। हा जो पार्ट बाहेरचा दिसतोय हे लेअर, हा आहे कॉर्निया। हा पार्ट आहे कॉर्निया। कॉर्निया काय करतो? आतल्या पार्टचं रक्षण करण्याचं काम करतो। ओके, खरा पार्ट मानवी डोळ्याचा सगळ्यात महत्वाचा पार्ट कुठं असेल तर तो आहे इथं। हा आहे कॉन्व्हेक्स लेन्स। आता हा आपल्या शरीराचा भाग आहे, हा काही काचेचा बनलेला नसतो, हा आपल्या शरीराचा भाग आहे। हा वरून आणि खालून काही विशिष्ट मसल्सनी, हे बघा, आता इथं डायग्राम मध्ये आपल्याला वरून आणि खालून असं दिसतंय खरं, परंतु हा जो लेन्स आहे ना हा असा आहे, असा, आणि याच्या सर्व बाजूंनी त्याला काय आहेत, मसल्स आहेत। याला म्हणायचं सिलियरी मसल। हे सिलियरी मसल काय करतात? हे सिलियरी मसल्स ह्या लेन्सचा आकार बदलण्याचं काम करतात। कसा? हे असं फुगीर आहे, हे सिलियरी मसल्सनी ह्याला असं खेचलं तर हे असं चपट होते, आणि त्या सिलियरी मसलनी त्याला दाब दिला तर हे असं फुगीर होत आहे। कळतंय का? बघा, असा दाब जर दिला
तर हे असं फुगीर होईल, आणि हे असं ओढलं तर हे असं चपटं होईल. म्हणजे आपल्या ह्या लेन्सचा आकार बदलू शकतोय, हेच आपल्या डोळ्याचं वैशिष्ट्य आहे. बघा लेन्स कळलं, या लेन्सच्या समोर असा एक स्नायूंचा पडदा आहे. इथं दिसतोय हा पडदा असा वरून आणि खालून असं बोट असल्यासारखा, पण तो तसा नाही. हा जो पडदा आहे तो पडदा म्हणजे हा पडदा, याला आयरिस म्हणायचं. हे आयरिस काय करतंय, असं डोळ्याला सर्व बाजूंनी ह्या लेन्सच्या समोर, ह्या आयरिसच्या मागच्या बाजूला काय लेन्स आहे, लेन्सच्या समोर काय आयरिस आहे, आणि ह्या आयरिसला मध्ये होल आहे. आपल्या सीडीला कसं मध्ये होल असतं ना, तशा पद्धतीनं हे आहे आयरिस, त्याच्यामध्ये एक आहे होल ॲपर्चर, त्याला म्हणायचं प्युपिल. आपण मराठीत त्याला बाहुली म्हणतो. आपल्या डोळ्यात आतमध्ये बारीक गोल दिसतो बघा, एक असं होल दिसतं, त्याला म्हणायचं बाहुली. आता ह्या सगळ्याचं काम काय, डोळा काम कसा करतो ते आपल्याला बघायचंय. बघा हा बाहेरचा पार्ट आहे कॉर्निया, हा पार्ट आहे आयरिस, हे होल, हे ॲपर्चर, एवढं. हे बघा हा जो गॅप दिसतोय तो गॅप म्हणजे इकडचं हे होल आहे. लक्षात येतंय का? बघा हा जो गॅप आहे त्याला म्हणायचं प्युपिल. इथं हे दाखवलंय बघा, हे आहे लेन्स. याचा शेप कसा आहे, कॉन्व्हेक्स. ह्या लेन्सला सपोर्ट कोण करतय, हे सिलियरी मसल्स. हा एवढा पार्ट कळला का? बघा हा जो इथे गॅप दिसतोय ना, हा पोर्शन, हा जो गॅप दिसतोय याच्यामध्ये एक फ्लुइड असतं, एकदम ट्रान्सपरंट असं लिक्विड असतं, त्याला म्हणतात ॲक्वियस ह्युमर. हे लिक्विड काय करतं, तर ह्या कॉर्नियाला, डोळ्याला ओलसर ठेवण्याचं काम करतं, त्याचं इथलं प्रेशर मेंटेन करण्याचं काम करतं. आणि बघा आता पुढं ह्युमन आयचं फंक्शनिंग समजून घेताना ह्याचं काम मी सांगेन. आपण आधी स्ट्रक्चर समजून घेऊया पूर्ण, आणि मग फंक्शनिंग समजून घेऊ, ठीक आहे? तर हे लेन्स, हे सिलियरी मसल्स, ह्या मसल्सचं काम काय, तर ह्याला सपोर्ट करणं आणि ह्याचा आकार चेंज करणं. ओके, हा जो मागचा स्फेरिकल पोर्शन आहे, स्फिअर चेंडू सारखा आकार असतो, हा जो मागचा स्फेरिकल पोर्शन आहे त्याच्यामध्ये हा असा जो मी ब्ल्यू कलरनं दाखवलेला पार्ट आहे ना, त्याला म्हणतात रेटिना. हा पोर्शन मी इथं नाव लिहितो रेटिना. हा रेटिना म्हणजे काय, तर तो आहे आपल्या डोळ्याचा पडदा, स्क्रीन. आपण लेन्सच्या डायग्रॅम बघताना आपण समजून घेत होतो की इमेज इथं तयार होते. इमेज कुठं तयार होते, तर ती स्क्रीनवर तयार होत असते. आपल्या डोळ्यामध्ये जेव्हा लाईट रेज जातात, एखाद्या वस्तूपासून निघणारे रेज जेव्हा आपल्या डोळ्यात जातात, तेव्हा ते एकत्र येत असतात ह्या रेटिनाजवळ. म्हणजे आपल्या डोळ्याची इमेज कुठं तयार होत असते, डोळ्यामध्ये इमेज कुठं तयार होत असते, तर ती रेटिनावर. कुठल्याही वस्तूची, जवळ असो वस्तू किंवा लांब असो, त्या वस्तूची जी इमेज आपल्याला मिळते ती ह्या रेटिनावर मिळत असते, लक्षात असू द्या.
आणि हा रेटिना जो असतो तो ही इमेजची माहिती घेऊन आपल्या ब्रेनला पाठवत असतो सिग्नल. लक्षात येते का? ओके. हा रेटिना जो आहे तो दोन प्रकारच्या सेल्सने बनलेला असतो, रॉड सेल्स आणि कोन सेल्स. रॉड सेल्स ह्या काय करतात, इंटेन्सिटी किती आहे हे बघत असतात. डोळ्यामध्ये आलेला प्रकाश हा किती तीव्र स्वरूपाचा आहे हे ओळखायचं काम रॉड सेल करतात. म्हणजे आपल्याला कधी कधी एखादी इमेज अंधुक दिसते कमी प्रकाश असेल तर, आणि प्रखर प्रकाशात एकदम स्पष्ट दिसते, ही जाणीव कुणाला होत असते, कॉर्निया मधल्या रॉड सेल्सना. आणि कॉर्निया म्हटलं मी, रेटिनामधल्या रॉड सेल्सना काय कळत असतं, इंटेन्सिटी कळत असते. आणि ह्या रेटिनामधल्या कोन सेल्स, नावावरूनच आहे, रॉड सेल्स या सिलिंड्रिकल असतात आणि कोन सेल्स या कोनिकल शेपमध्ये असतात. या कोन सेल्स काय करतात, कलर ओळखायचं काम करतात. बघा बरं का, ह्या रेटिनामधल्या रॉड सेल्स काय करतात, इंटेन्सिटी प्रकाशाची तीव्रता ओळखायचं काम करतात. आणि कोन सेल्स ह्या कशाचं काम करतात, तर कलर ओळखायचं काम करतात. येणारी लाईट ह्या रेटिनावर पडल्यानंतर ती लाईट कोणत्या कलरची आहे किंवा त्या लाईटमध्ये कोणते कोणते कलर्स आहेत हे ओळखायचं काम रेटिनावरच्या कोन सेल्स करत असतात. आता या डोळ्यातून सगळीकडून ह्या नर्व्ज आहेत, ह्या रेटिनाच्या नर्व्ज आहेत, ह्या नर्व्ज एका ठिकाणापासून ह्या स्फिअरमधून बाहेर पडत असतात. ओके. आणि जिथून बाहेर पडतात त्या पोर्शनला, या पार्टला ब्लाइंड स्पॉट म्हणतात. हे ऑप्टिक डिस्क असते जिथून ह्या नर्व्ज बाहेर पडतात, आणि त्याला ब्लाइंड स्पॉट असंही म्हणतात कारण या ठिकाणी रॉड सेल किंवा कोन सेल्स ॲब्सेंट असतात. आणि तिथं जर प्रकाश किरण एकत्र आली, एखाद्या वस्तूची इमेज जर या ठिकाणी तयार झाली तर ती इमेज आपल्याला दिसत नाही, असा हा एक इंटरेस्टिंग ठिपका आपल्या डोळ्यामध्ये असतो की जिथं इमेज तयार झाली तर आपल्याला तिचं ज्ञान होत नाही, म्हणून त्याला म्हणायचं ब्लाइंड स्पॉट. या ठिकाणाहून इथून जे बाहेर पडत आहेत त्या आहेत ऑप्टिक नर्व्स. इथून त्या जात आहेत ब्रेनकडे, ब्रेनला माहिती देण्यासाठी आपण काय पाहिलंय ते ब्रेनला सांगायचंय. ओके. आणखीन हे बघा, या ठिकाणी काही मसल्स आहेत. इथं खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला जे मसल्स आहेत, ह्या मसल्सचं काम काय, ह्या डोळ्याला फिरवायचं काम. हा डोळा खाली वर साईडला इकडं इकडं हे फिरवायचं काम कोण करतंय, तर हे मसल्स आहेत. हे असे वर आणि खालीच नसतात, सर्व बाजूला असतात, फक्त त्यांचं काम लक्षात घ्या. ओके, हे स्ट्रक्चर लक्षात आलंय. आता आपण बघूया एकेका पार्टचं फंक्शन. पहिल्यांदा आहे कॉर्निया. कॉर्निया हा ह्या डोळ्याचा आउटर पार्ट आहे. इट इज अ थिन ट्रान्सपरंट कव्हर ऑन द ह्युमन आय. हे एक थिन ट्रान्सपरंट कव्हर आहे ह्या डोळ्याच्या पुढच्या भागाचं. ओके. ह्याचं काम काय, तर डोळ्यावरती येणारा जो प्रकाश आहे तो जास्तीत जास्त रिफ्रॅक्ट करायचा, वळवायचा आणि आतमध्ये पाठवायचा. जी काही लाईट येते ती
जास्तीत जास्त आतमध्ये वळवायची आहे, जेणेकरून तो प्रकाश आत्या लेन्स पर्यंत पोहोचेल. ओके, आता आपण पुढचा पार्ट बघणार आहोत, तो म्हणजे आयरिस आणि प्युपिल. आयरिस म्हणजे काय? तर डोळ्यामध्ये कॉर्नियाच्या माग असणारा हा मस्क्युलर पडदा, डार्क फ्लेशी स्क्रीन बिहाइंड कॉर्निया. डार्क डार्क म्हणजे आपण नॉन ट्रान्सपरंट असं म्हणूया. कलर ह्याचा वेगवेगळा असतो, कुणाचे डोळे काळे, कुणाचे निळे, कुणाचे घारे, असे वेगवेगळे कलर असतात ह्याला. फ्लेशी मांसल मस्क्युलर आहे हा पडदा, कॉर्नियाच्या माग असतो. हा जो पडदा आहे हा आपल्या शरीरातला सर्वात सेन्सिटिव्ह मसल आहे, लाईट सेन्सिटिव्ह आपण म्हणू. आणि ह्या पडद्याच्या मध्ये जे छिद्र आहे, स्मॉल होल ऍट द सेंटर ऑफ आयरिस इज नोन एज प्युपिल. हे होल म्हणजे त्याला म्हणायचं प्युपिल. हे बघा, हे कडेचं आयरिस आहे, तर हे मधलं होल म्हणजे प्युपिल आहे. आता हा जो पडदा आहे हा असा आकुंचन प्रसरण पाहू शकतो. अशा पद्धतीनं तो ॲडजस्ट होत असतो की हे आतलं जे होल आहे याचा डायमीटर बदलता येतो. डायमीटर बदलून काय होतं हो? हे मधलं होल मोठं किंवा छोटं होतंय. कधी मोठं होतं आणि कधी छोटं होतं? बघा, आपल्या डोळ्याची रचना अशी आहे की जेव्हा बाहेर प्रखर प्रकाश असतो तेव्हा तो सगळा प्रकाश आपल्या डोळ्यात जाऊ द्यायचा नाही. आपला डोळा आतमध्ये पाठवणाऱ्या लाईटला कंट्रोल करत असतो. किती प्रकाश आतमध्ये गेला पाहिजे, आत म्हणजे या लेन्समधून पुढं ह्या रेटिना पर्यंत किती प्रकाश गेला पाहिजे, हे कंट्रोल करायचं काम हे आयरिस करत असतं, त्याचं मधलं ॲपर्चर कमी जास्त करून. प्रखर प्रकाशात हे मधलं होल छोटं होतं, म्हणजे हे बघा, छोटं होल असेल तर काय होईल, प्रकाश कमी आतमध्ये जाईल. बाहेर ऑलरेडी जास्त प्रकाश आहे, त्यामुळं आतमध्ये जाणारा प्रकाश हा कमी होल जरी असलं, छोटं जरी होल असलं, तरी पुरेसा असतो. आणि जेव्हा अंधार होतो, बघा, एक अनुभव तुम्ही घेतला असेल, बाहेरून उन्हातून तुम्ही एकदम जर घरात प्रवेश केला तर तुम्हाला पहिल्या पहिल्यांदा एकदम अंधारा असा दिसतो, डोळ्यापुढं अंधारी आल्यासारखं, आतमधलं नीट दिसत नाही. किंवा रात्रीच्या वेळी घरामध्ये लाईट असतात आणि एकदम जर समजा लाईट ऑफ झाली, लाईट गेली, तर तुम्हाला क्षणभरासाठी काहीच दिसत नाही आणि नंतर हळूहळू अस्पष्ट का होईना पण वस्तू दिसायला लागतात. हे कशामुळे होतं माहितीये का? जेव्हा लाईट असते किंवा बाहेर तुम्ही प्रखर उन्हात असता तेव्हा हे होल छोटं असतं, आणि अचानक तुम्ही घरात येता किंवा अचानक लाईट जाते तेव्हा हे होल त्यावेळी त्या क्षणाला छोटंच असतं, त्यामुळं प्रकाश डोळ्यातून जो आत जातो तो एकदम कमी होतो, त्यामुळं काहीच दिसत नाही. पण डोळ्याच्या ह्या मसल्सना, ह्या आयरिसला कळतं की आत येणारा प्रकाश कमी झालाय, मग काय होतं, ते ह्या प्युपिलचा डायमीटर वाढवतं, म्हणजे हे होल मोठं होतं. आणि हे होल मोठं झालं की आता जास्त प्रकाश आतमध्ये जायला लागतो आणि मग आपल्याला पुन्हा वस्तू दिसायला लागतात. जेवढे जास्त रेज आतमध्ये जातील तेवढा आपल्याला एखाद्या वस्तूचा सेन्स जास्त होतो, म्हणजे ती वस्तू आपल्याला व्यवस्थित दिसते, प्रकाशित दिसते.
दिसते, बघा लक्षात येत आहे का? तर हे काम ह्या आयरिस आणि प्युपिल्स आहे. प्युपिल काय करेल? इट कंट्रोल्स द लाईट एंटरिंग इन अवर आईज. जेव्हा माणूस मरतो तेव्हा तुम्ही बघितलं असेल एखाद्या वेळी पिक्चर मध्ये वगैरे, डॉक्टर काय करतात, बेशुद्ध पडलेल्या माणसाला पहिल्यांदा डोळ्यावरती प्रकाश टाकून बघतात. डोळ्यावर प्रकाश टाकून काय कळतं त्यांना? डोळे मिटलेले असतात बेशुद्ध माणसाचे, आणि ते डोळे उघडले तर आतमधलं हे होल असं मोठं झालेलं असतं, आणि त्याच्यावर प्रकाश जर पडला तर ते असं बारीक व्हायला लागतं. हा डायमीटर ह्याचा कमी होऊन असं हे होल छोटं होण्याचा प्रयत्न करत असतं हे आयरिस. पण तशी हालचाल जर नाही दिसली तर समजायचं माणूस ऑफ झालाय, कळलं का? आणि तो जिवंत असेल तर काय होईल? ह्या आयरिसची मुवमेंट कळेल. लक्षात येत आहे का? आपण कॉर्नियाची माहिती घेतली, आयरिसची माहिती घेतली, प्युपिलची माहिती घेतली, आता आपण आयलेन्सची माहिती घेऊयात. मानवी डोळ्यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे हे लेन्स आहे. ह्याचा शेप कसा आहे बघा, बाय कॉन्व्हेक्स. हे कशाच बनलेलं असत? तर हे सेल्सच बनलेलं आहे. पण कशात? त्या पूर्णपणे ट्रान्सपरंट सेल्स आहेत. ह्या इतक्या ट्रान्सपरंट सेल्स आहेत आणि त्यांच्यात असणारे जे काही फ्लुइड आहे ते पण पूर्णपणे ट्रान्सपरंट. त्यामुळं या डोळ्यात येणारे लाईट रेज ह्या लेन्स मधून डेव्हिएट होऊन, डेव्हिएट होणं म्हणजे वळणं, वळून हे रेज रेटिनावरती एकत्र येतात आणि मग आपल्याला त्याची क्लिअर इमेज मिळते. आलं लक्षात? हे लेन्स कसं आहे बघा, त्याचा डायमीटर साधारणपणे आणि थिकनेस आहे 4 सेंटीमीटरचा. ह्याचा डायमीटर म्हणजे हे असं जर करून बघितलं तर साधारण ही या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंतची जी लांबी आहे ती 10 सेंटीमीटरची आहे आणि हा थिकनेस साधारण 4 सेंटीमीटरचा असतो. अर्थात हे लेन्स आपला आकार सतत बदलत असतं, त्यामुळं हे मेजरमेंट फिक्स राहत नाही. हे माप एकदम रिलॅक्स्ड डोळा जर असेल, कोणताही ताण नसेल, तर ह्या मेजरमेंट्स तुम्हाला आढळून येतील. हे जे लेन्स आहे इट इज सस्पेंडेड बाय सिलियरी मसल्स. या लेन्सला असे मसल्स आहेत, आता हे वर आणि खाली असे दिसत आहेत पण ते त्या लेन्सच्या चहूबाजूनी असतात. आणि हे सिलियरी मसल्स काय करतात? तर ह्या लेन्सला त्या डोळ्यामध्ये बरोबर एका फिक्स पोझिशनला ठेवतात आणि त्याचा आकार बदलायचं काम करतात. हे मसल्स ह्या डोळ्यावरती जेव्हा दाब देतील तेव्हा हा असा फुगीर होईल आणि हे जेव्हा असं त्याला खेचतील तेव्हा हा लेन्स असा चपटा होईल. म्हणजे हे लेन्स आपला शेप सतत बदलत. आता ते का बदलत? तर बघा तुम्ही कुठलीही वस्तू तुम्हाला क्लिअर दिसते की नाही? एका विशिष्ट अंतरावरच क्लिअर दिसतंय, त्याच्या पलीकडचं किंवा अलीकडचं नीट दिसत नाही असं होत नाही. तुम्ही अगदी दूरवरती अनंत अंतरावरची वस्तू सुद्धा, इनफायनाईट डिस्टन्स वरची वस्तू सुद्धा डोळ्यानं नीट बघू शकता. आणि त्याचबरोबर लगेच हाताकडे बघितलं तर हातावरचं पण आपल्याला रेषा सगळ्या क्लिअर दिसतात. याला म्हणतात पॉवर ऑफ अकोमोडेशन. आपला डोळा खूप दूरवरचं पण बघू शकतो आणि खूप जवळचं पण बघू शकतो. अर्थात हे जवळचं, किती जवळचं बघायचं ह्याला मर्यादा आहे. तर तुम्ही
या दोन डायग्राम्स बघा. या ठिकाणी अनंत अंतरावरून येणारी लाईट रेस, सूर्याची किरण असतील किंवा कुठल्याही वस्तूवरती पडलेले लाईट रेज आपल्या डोळ्यापर्यंत येत आहेत, हे कसे येत असतात? तो पॅरलल येत असतात. आणि हे रेज कुठं एकत्र आणायचे? ह्या रेटिनावरतीच. वस्तू कुठंही असू द्यात, कितीही लांब असू द्यात, त्याची इमेज या रेटिनावरती इथंच मिळवायचे, हे लक्षात ठेवा. इथून इथपर्यंतच अंतर साधारणपणे 2 सेंटीमीटरच असत. टोटल ह्युमन आय त्याचा डायमीटर 2.3 सेंटीमीटर एवढा असतो, परंतु हे लेन्स आणि रेटिना यांच्यातलं डिस्टन्स 2 सेंटीमीटरच असत. म्हणजे याची जी फोकल लेंथ आहे ती 2 सेंटीमीटरची असते या स्टेटला, बरं का? पण आता जर वस्तू जवळ असेल तर काय होतंय? समजा इथं आहे, एकदम आपण एक्स्ट्रीम कंडिशन घेतली ऍट इन्फिनिटी, आणि एकदम जास्तीत जास्त जवळ किती, तर 25 सेंटीमीटर पर्यंत असणारी एखादी वस्तू. इथून लाईट रेज येतात आणि ते ह्या लेन्स मधून वळून ते सुद्धा पुन्हा ह्या रेटिनावरतीच एकत्र यावे लागतात, तरच आपल्याला ती वस्तू नीट दिसते. आता ह्यापेक्षा जर आणखीन जवळ वस्तू आली तर काय होईल? तर तिथून येणारे रेज त्यांना आत वळवण्याचा हे लेन्स प्रयत्न करेल, परंतु हे रेज रेटिनाच्या आणखीन मागे जातील. ह्याला अजून वळवायचं असेल तर हे लेन्स अजून फुगीर होणं गरजेचं आहे, बरोबर? लेन्स जेवढं फुगीर होईल तेवढं ते रेज वळवण्याची त्याची क्षमता वाढते. लक्षात ठेवा, जेवढं लेन्स फुगीर होतं तेवढी फोकल लेंथ कमी होत असते. लक्षात येत आहे का? तर ह्या रेजना रेटिनावर छेदण्यासाठी हे लेन्स फुगीर होण्याची गरज आहे, पण हे किती फुगीर व्हायचं याला एक लिमिट आहे. किती फुगणार? हे मसल्स असे दाब देतील तेव्हा हे लेन्स असं फुगणार आहे, त्याला एक लिमिट आहे. त्यामुळं आपल्याला 25 सेंटीमीटरच्या आतली वस्तू स्पष्टपणे बघता येत नाही, पण आपण इन्फायनाईट अंतरावरची वस्तू बघू शकतो. आकाशातले ग्रह तारे सुद्धा आपल्याला दिसतात, शार्प इमेज दिसते, ब्लर्ड इमेज नाही दिसत. आपण दूरवरचं एखादं झाड बघू शकतो, टॉवर बघू शकतो, आकाशातला पक्षी बघू शकतो. का? तर खूप दूरवरच्या वस्तू बघण्यासाठी हे जे लेन्स आहे ते असं चपट होण्याची गरज आहे, आणि ते चपट होऊ शकते, पण किती फुगीर व्हायचं त्याला एक लिमिट आहे. म्हणून हे जे अंतर आहे याच्यापेक्षा आणखी जवळची वस्तू आपल्या डोळ्याला बघता येत नाही. ह्यामुळं ह्या अंतराला म्हणतात डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन, आणि ते आहे 25 सेंटीमीटर. स्पष्ट दिसण्याचं कमीत कमी अंतर, त्याच्यापेक्षा जास्त कितीही लांब असली वस्तू तरी आपल्याला ती दिसते, लक्षात ठेवा. आता ह्या लेन्स बद्दल ह्या दोन गोष्टी आपण सांगितल्या, की लेन्स फोकल लेंथ कशी ऍडजस्ट करतं, या लेन्सच्या बाहेर आणि आतल्या बाजूला काय आहे. तर फ्लुइड आहे, द्रव पदार्थ आहे. ह्या बाहेरच्या पदार्थाला ऍक्वियस ह्युमर म्हणतात, तर आतल्या लिक्विडला विट्रस ह्युमर म्हणतात. हे दोन्ही फ्लुइड एकदम क्लिअर, ट्रान्सपरंट आणि कसे आहेत, ह्या लेन्सचं आणि डोळ्याचं पोषण करणारे आहेत. आता आपण पुढचा पार्ट बघूयात, रेटिना. रेटिना म्हणजे दृष्टीपटल, स्क्रीन. या डोळ्यात
लेन्स मधून पुढे जाणारे रेज रेटिनावरती एकत्र येतात आणि त्या ठिकाणी शार्प इमेज मिळते. ही इमेज रियल आणि इन्व्हर्टेड असते. इन्व्हर्टेड जरी असली तरी आपल्याला या ठिकाणी जी इमेज मिळते ती त्याच्यावरती त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या ऑप्टिक नर्व्ज ती माहिती घेतात आणि ब्रेनकडे पाठवतात आणि ब्रेन नंतर समजून घेतो की ही जी काही इमेज आहे ती सरळ कशी असेल ती. बघा, रियल आणि इन्व्हर्टेड इमेज असते. इन्व्हर्टेड जरी असली, उलटी जरी प्रतिमा असली तरी ब्रेन समजून घेतो की ती सरळ आहे म्हणून. म्हणजे ते आपल्याला सरळ वस्तू दिसते हे आपल्या ब्रेनने केलेली जादू आहे. लक्षात येते? रेटिना हॅज टू टाइप्स ऑफ सेल्स. रेटिनावरती दोन प्रकारच्या सेल्स असतात, रॉड सेल्स आणि कोन सेल्स. मी तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये सुरुवातीला सांगितलेलं, रॉड सेल्स ह्या इंटेन्सिटी डिटेक्ट करतात. म्हणजे आपल्याला जे अंधुक एखादी वस्तू अशी अंधारात असल्यासारखी दिसते, अंधुक दिसते किंवा एखादी ब्राईट दिसते, ब्राईटनेस जो आहे तो मोजण्याचं काम ह्या रॉड सेल्स करत असतात. बघा, या रॉड सेल्स जर खराब झाल्या, यात काही दोष निर्माण झाला, तर नाईट ब्लाइंडनेस म्हणजेच रात आंधळेपणा हा दोष आपल्यामध्ये निर्माण होतो. या रात आंधळेपणात काय होतं, आपल्याला अंधुक प्रकाशात दिसत नाही. अंधुक प्रकाशात दिसत नाही म्हणून त्याला काय म्हणतात, पूर्वी लाईटची सोय नव्हती, दिवसाच्या उजेडात त्या माणसाला दिसायचं आणि जसजसं सूर्य मावळायला लागेल, अंधार पडायला लागेल, तसतसं या माणसाला अंधुक प्रकाशात दिसायचं नाही, तिथून पुढे रात्रभर काही दिसायचं नाही, म्हणून त्याला म्हणायचं रात आंधळेपणा. कळलं का? तर ते रॉड सेलमध्ये दोष निर्माण झाला तर रात आंधळेपणा होतो, नाईट ब्लाइंडनेस म्हणायचं. दुसऱ्या प्रकारच्या ज्या सेल असतात त्या आहेत कोन सेल्स. कोन सेल्स ज्या असतात त्या कलर डिटेक्ट करतात. एखादी वस्तू लाल रंगाची आहे का निळ्या रंगाची आहे का काळ्या रंगाची, हिरव्या रंगाची, वॉट एवर, कलर डिटेक्ट करायचं काम या कोन सेल्स करत असतात. त्यामुळे आपल्याला एखादी वस्तू अंधुक प्रकाशातली असेल किंवा ब्राईट असेल तर ती त्या पद्धतीनं पण दिसते आणि त्याचे कलर्स पण आपल्याला दिसतात. ओके, आता कोन सेल्स जर त्याच्यात जर दोष निर्माण झाला, त्या जर खराब असतील कोन सेल्स, तर कलर ब्लाइंडनेस हा दोष निर्माण होतो. त्याला म्हणायचं रंगांधळेपणा. ह्या माणसाला रंग ओळखायला येत नाहीत, प्रकाशाची तीव्रता कळते पण रंग नाही ओळखायला येत, त्याला म्हणायचं कलर ब्लाइंडनेस, रंगांधळेपणा. अशा लोकांना गाडीचं लायसन मिळत नाही का, तर त्यांना सिग्नलचा दिवा लाल आहे का हिरवा आहे तेच कळणार नाही. बरोबर आहे का? ज्याला रंगांचं ज्ञान असू शकत नाही त्याला लायसन मिळणार नाही. असो, आपण पुढे जाऊयात. या रेटिनावरती आणखीन एक गोष्ट आहे. बघा, हे जे रेड कलरनं दाखवलेत ह्या ऑप्टिक नर्व्ज आहेत, ह्या नर्व्ज, आता हा पार्ट सगळा इकडून असा जो आहे तो रेटिनाचाच आहे, लक्षात घ्या. हा जो पार्ट आहे हा रेटिनाचाच आहे, कारण हा स्फेरिकल शेप आहे ना. ह्या रेटिनावरती प्रकाश प्रत्येक ठिकाणी जिथं लाईट रेज पडतील त्यांना सेन्स करायचंय आणि तो सिग्नल कुठं पाठवायचा आहे, ब्रेनकडे पाठवायचा आहे. लक्षात येतंय? त्यामुळं सगळीकडं ह्या अशा ऑप्टिक नर्व्ज पसरलेल्या असतात, पण त्या डोळ्याच्या आतल्या बाजूने असतात आणि त्यांना ब्रेनकडे जायला कुठंतरी मार्ग पाहिजे. तरी एक मार्ग असा असतो की त्या ठिकाणी ह्या नर्व्ज एकत्र येतात,
इथं त्यांचं एकत्रीकरण होतं, या पार्टला ऑप्टिक डिस्क असं म्हणतात, आणि इथून त्या पुढं जातात नर्व कॉर्डच्या स्वरूपात, ही ऑप्टिक नर्व इकडून बाहेर पडते. आता ज्या ठिकाणी ही ऑप्टिक डिस्क असते त्या ठिकाणी रेटिनाच्या रॉड सेल आणि कोन सेल ॲबसेंट असतात, त्यामुळं आपल्याला इथं जर प्रकाश पडला म्हणजे इथं जर लाईट रेज एकत्र आले तर ते डिटेक्ट होत नाहीत, कारण तिथं रॉड सेल पण नाहीत आणि कोन सेल पण नाहीत, त्यामुळं त्या स्पॉटला म्हणतात ब्लाइंड स्पॉट. अशा ठिकाणी जर एखाद्या वस्तूची इमेज तयार झाली तर आपला डोळा ते सेन्स करत नाही, परंतु आपल्याला दोन डोळे आहेत, दोन डोळे असल्यामुळं एका डोळ्यानं इमेज नाही मिळाली तर दुसऱ्या डोळ्यानं ती इमेज डिटेक्ट केलेली असते, त्यामुळं आपल्याला सगळं दिसत असतं. ओके, लक्षात येत आहे. आता हा पूर्ण जो डोळा आहे ह्याला म्हणायचं आय बॉल. हे सगळे कंपोनंट्स आपण कशाचे पाहिले, आय बॉलचे. ओके, ह्याची रेडियस किती आहे मगाशी सांगितलं, 2.3 to 2.4 अप्रॉक्सिमेटली आहे हे माप, प्रत्येकाच्या डोळ्याचे तेवढेच असेल असं नाही, 2.3 to 2.4 सेंटीमीटर एवढा याचा डायमीटर असतो. याला खाली वरती साईडनं काय आहेत, हे मसल्स आहेत, आणि हे मसल्स काय काम करतात, ह्या डोळ्याला ह्या आयबॉलला वेगवेगळ्या दिशेनं फिरवायचं काम करतात, म्हणून आपण डोळे इकडं इकडं वर खाली असे फिरवू शकतो. तर ही होती ह्युमन आय संबंधित माहिती. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मानवी डोळ्यातले जे काही दोष आहेत, डिफेक्ट्स आहेत, त्याचा अभ्यास करू, ते दोष कसे दूर करायचे हे पण शिकू. ठीक आहे.